यशोगाथेची सुरुवात करण्याआधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि छोटासा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार किंवा काही फोटो सुद्धा तुम्हाला या पुढे बघायला मिळतील. ज्यावेळेस मला फोन आला की लागवड झाल्यानंतर अतिवृष्टी किती तारखेला आली ती पूर जुलैमध्ये तर पूर आलेले फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतो. पूर्णपणे बाग संपलेली होती म्हणजे काही नव्हतं, रोपं लावली आणि पूर्ण त्या रोपांच्या वरती एक एक अर्धा एक फुटाचा चिखल होता. एवढ्या 15 फूट पाणी, एकदम लहान रोप, 1.5 फुटाची रोपं आणि त्याच्यावर 15 फुटाचं पाणी होतं. तर अशा कंडिशन मधनं आज एवढी मोठी साथ मिळाली आणि आज बाहेरच्या देशात एक्सपोर्ट होतोय ह्यासारखी एकदम माझ्यासाठी तर इतका अभिमानाची गोष्ट आहे. आणि ह्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे डावरे दादांचे प्रयत्न, ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या. म्हणजे एक क्षण असा आला होता की मी ज्यावेळेस बघायला आलो तर सगळं संपलंय म्हणून असं डोक्याला हात लावायची वेळ आली होती आणि पूर्ण नाराज झालेलं होतं. आणि तिथनं पुरत म्हणलं हे आता काय होईल ते होईल. एकदा पाणी मारून स्वच्छ केली रोपं, त्याचा चिकलगाळा काढला. म्हणजे ते कुसुमाग्रजांची एक कविता आहे मला इथं आठवते, ओळखलत का सर मला पावसात आला कोणीतरी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेरवाशिनी पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, चूल विजली भिंत कसली होतं नव्हतं नेलं, प्रसाद म्हणून डोळ्यामध्ये पाणी थोडं ठेवलं, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. अशा पद्धतीचा आज ही कुसुमाग्रजांची कविता योग्य दादांना लागू होते. कारण सेम जी कविता आपण फक्त पुस्तकात वाङ्मयात वाचली होती ती प्रत्यक्षात मी इथं अनुभवली होती. मी माझ्या कॉलेज जीवनामध्ये असताना ही कविता म्हणजे माझ्या पाठ झालेली होती आणि तीच कविता मला इथं आल्यावर आठवली की पूर्णपणे संसार मोडला होता, परत एकदा कंबर कसली आणि फक्त काय लढ मनापाठीवरती हात ठेवून इतकंच मला. म्हणजे दादा म्हणले आता तुम्ही म्हणाल तसं, मी काढून टाका म्हणलं तर टाकतो आणि काय करायचं. खरं तर माझी सुद्धा मानसिकता मी कधी थोडं सकारात्मक होती, मी मला सुद्धा गॅरंटी नव्हती ही राहील नाही राहील, पण तरी पण म्हणलं दादा तुम्ही काय करा, एक महिना 1.5 महिना फक्त इकडे येऊ नका, साफसफाई कामगाराकडनं करून घ्या आणि बाग हाय अशी तुम्ही मेंटेन करा. तर आज इतकंच मला मनापासून इतकं अभिमान पण वाटतोय की आज एवढ्या जबरदस्त पूर्ण नाही पूर्ण संपलेलं असताना आज इतकं फिनिक्स पक्षासारखं परत राखेतून उडी मारल्यासारखं आज एकदम कलाटणी. आणि आता बघितलं तुम्ही एक्सपोर्टला 13.5 रुपयानं कटिंग होते, म्हणजे जिथं काही नव्हतं तिथं सुद्धा होऊ शकतं, अशक्य अशी शक्य अशक्य गोष्ट शक्य झाल्यासारखं आजचा मला प्रत्यय. तर दादा आता आपण आपल्या जे आपली माहिती आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याकडे